सबस्क्राईब करा आशाची रसोई आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, आशाच्या रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला सांबार बनवायचं आहे, त्यासाठी आपण ही डाळ घेतली, तुरीची डाळ अर्धी वाटी भिजवून घेतली. कुकरमध्ये टाकूया. अर्धी वाटी डाळ घेतली तर ती डबल झाली. त्याच्यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ टाकायचंय, थोडीशी हळद टाकायची. हळद म्हणजे 1/2 चमचा टाकूया आपण, कारण आपल्याला परत टाकायची नाही. आणि पाणी ओतून घ्यायचंय. एक 2 वाटीच्या अंदाजाने आपण पाणी ओतूया. बाकीचं जे साहित्य आहे ते मी नंतर तुम्हाला दाखवते. डाळ शिजल्यानंतर ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची. कुकरमध्ये 2 शिट्या काढून घेऊया आपण. मध्यम गॅसवरती 2 शिट्या काढून नंतर गॅस बंद करून कुकर थंड करून घेऊया. 2 शिट्या काढून घेतलेल्या आहेत. आपण कुकर थंड करून घेतला, नंतर झाकण काढलं. डाळ छान शिजली. आता आपल्याला लागणारे बाकीचे साहित्य, ही शेवग्याची शेंग घेतले, 1 शेंग बारीक तुकडे करून घेतलेत, 1 बटाटा, 1 वाटीभर भोपळा, थोडंसं खोबरं लागणार आहे आपल्याला, 1 कांदा चिरून, 1 टोमॅटो, कढीपत्तेची पानं आणि हा मेन सांबार मसाला लागणार आहे आपल्याला. मिरची पावडर लागणार आहे, धना पावडर, मीठ लागणार आहे आपल्याला आणि हे चिंचगुळाचं पाणी. जर गुळ तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर मग नाही टाकलं तरी चालतो गुळ. आणि ही चिंच पहिली भिजत ठेवायची कोमट पाण्यामध्ये, म्हणजे चांगला त्याचा कोळ असा तयार होतो. नंतर आपण फोडणी घालून घेणार आहोत, पण हे आता बाकीचं साहित्य टाकून आपल्याला परत ठेवायचं आहे शिजत. कांदा टाकूया, टोमॅटो, कढीपत्ता, शेंगा, बटाटा आणि 1 वाटीभर भोपळा. भोपळ्याच्या साली काढून घेतलेत आपण, नाही काढले तरी पण काहीच हरकत नाही. आपल्याला पाणी टाकायचं थोडंसं आवडीनुसार. ओलं खोबरं टाकायचं आपल्याला किसलेलं, किसून किंवा खोवून घ्यायचं. आता आपल्याला 1 चमचा धना पावडर लागणार आहे याच्यामध्ये. ही मिरची पावडर आपण टाकणार आहोत आवडीनुसार. 1 चमचाभर मी टाकले आणि हे 1.5 चमचा सांबार मसाला घेतला आहे आपण. छान हलवून घ्यायचं आणि याला आपल्याला परत झाकण लावून थोडं पाणी टाकूया आपण, कारण सांबार जरा पातळच असतं. परत झाकण लावून आपल्याला त्याला 2 शिट्या काढून घ्यायचे. गॅस आपण पेटवून घेऊया. मध्यम आचेवरती ठेवायचं, मोठा गॅस ठेवायचा नाही, नाहीतर मग सगळं वरती येणार. मध्यम आचेवरती 2 शिट्या काढून घेऊया. 2 शिट्या काढून घेतल्या आपण. कुकर थंड करून घेतलाय. छान सर्व साहित्य शिजलंय आपलं. शेंगा शिजल्यात, भोपळा शिजलाय. आता आपण याला वरून फोडणी घालणार आहोत, तर त्यासाठी आपण हे कुकर अगोदर खाली घेऊया. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. मग असे आपण थोडंसं मीठ टाकलं होतं डाळ शिजताना, थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला. आता आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची.
फोडणीसाठी आपण ही मिरची घेतले, मोहरी घेतले, हे तडका पॅन घेतले आणि आपल्याला तेल लागणार आहे. तर आता मिरचीचे हे साधारण असे थोडंसं असं चीर देऊन घ्यायची, नाही तर दोन तुकडे करायचे. आता गॅस पेटवून घेऊया आपण. पॅन गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. गॅस थोडा बारीक करूया आपण, कारण वरतीपर्यंत येते जाळ. आपण आता तेल टाकून घेऊया याच्यामध्ये फोडणी घालून घेण्याकरता. तेल गरम झालं की आपण मोहरी टाकणार आहे. आता तेल छान तापलेलं आहे, आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि एक चमचाभर मोहरी टाकायची आपल्याला. त्याच्यामध्येच आपल्याला ही काश्मीरी लाल मिरची टाकायची. छान आपल्याला हे घालून घ्यायचे. छान मिक्स करून घेऊया. आपलं हे सांबार अगदी रेडी आहे खाण्यासाठी. तुम्ही डोश्याबरोबर, इडलीबरोबर, मेंदूवड्याबरोबर खाऊ शकता. साधी सोपी पद्धतीनं तुम्ही करून दाखवले, फार काय अवघड नाही, वाटण नाही, घाटण नाही, काय नाही, एकदम सिंपल पद्धत आहे आणि साऊथ इंडियन रेसिपी आहे ही. तर नक्की तुम्ही असंच सांबार बनवा आणि कसं झालं ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.